जय श्री माता जी। आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करायचे। आपण श्री मातांना पाहायचं आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती। श्री मातांचे डोळे आणि श्री मातांच्या आज्ञा चक्राकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला। सहज मध्ये बघायचं आहे, त्राटक करायचं नाहीये, सहज मध्ये अगदी वात्सल्य पूर्ण नजरेनं बघायचं आहे। श्री मातांच्या डोळ्यात आणि आज्ञा चक्रामध्ये श्री मातांच्या डोळ्यातून जे आशीर्वाद स्वरूप चैतन्य येत आहे ते आपण शोषून घ्यायचं। आज्ञा चक्रातून जे चैतन्य श्री माताजी आपल्याला देत आहेत ते आपण खेचून घ्यायचे। लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती। बघतोय आपण श्री मातांच्या डोळ्यामध्ये आणि आज्ञा चक्रामध्ये। हे बघत असताना आपण श्री मातांना बघतोय। श्री मातांच्या आज्ञा चक्राला बघतोय। बघत असताना श्री मातांची आज्ञा जिथं कुंकू लावले तिथे आणि आपली आज्ञा एकरूप करायची। बघा, म्हणजे श्री मातांच्या आज्ञा चक्रातून जे चैतन्य येते ते आपल्या आज्ञा चक्रामध्ये आपण खेचून घ्यायचे आहेत। हाताबरोबर आज्ञा चक्रामध्ये पण खेचून घ्यायचं आहे ते कनेक्शन असं लावायचं। म्हणजे तिथे आपल्याला काय जाणीव होते ते बघायचं आहे आपल्याला। एकरूपता म्हणजे श्री मातांच्या आज्ञा चक्राशी आपलं आज्ञा चक्र एकरूप करायचं आहे आपल्याला चैतन्यानं। सहज मध्ये करायचं आहे, डोळे असे एकसारखंच बघायला पाहिजे असं नाही आहे, फक्त सहज मध्ये बघायचं आहे, त्राटक नाही आहे करायचं। सहज मध्ये बघतोय ही योगातली एक क्रिया आहे ज्याला त्राटक योग म्हणतात, पण हे त्राटक नाही आहे, आपण करतोय ते त्राटक नाही आहे। पण त्राटक योग मध्ये एकाग्रतेसाठी त्राटक करतात, म्हणजे यामध्ये सूर्य त्राटक आहे, चंद्र त्राटक आहे, तारा त्राटक आहे, आरसा त्राटक आहे, लांबवर जी वस्तू दिसते त्याच्याकडे एक सारखं एकटक बघणे म्हणजे त्राटक। जसं आपल्या डोळ्यामध्ये दूरदृष्टी प्राप्त व्हावी, लांबचं आपल्याला दिसावं, अतिशय लांबचं, तर त्यासाठी आपण तारा त्राटक करू शकतोय। म्हणजे योगी लोकांची तशी धारणा होती पहिला, एकाग्रतेसाठी, चित्ताची एकाग्रता करण्यासाठी हे त्राटक करतात। म्हणजे काय करायचं, सूर्य उगवला, सूर्य उगवताना अगदी सौम्य असतो, त्याच्याकडे एक टक बघत राहायचं, म्हणजे डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीने एक सारखं ते बघायचं असतं। ते जर फलद्रूप झालं तर दुसरी क्रिया सूर्य डोक्यावरती माथ्यावरती येतो, त्यावेळी कडक, एकदम कडक असतो ते, त्यावेळेला तिथं बघायचं, त्याच्याकडे बघायचं, एकसारखं एकटक बघायचं। म्हणजे ते बघणं अशक्य असतं, परंतु योगातली एक क्रिया आहे की योगी लोक हे करायला लावतात त्राटक। आणि मग एकसारखं बघितल्यानंतर हळूहळू असं दिसतं की तो सूर्याचा प्रखरपणा जाऊन त्या ठिकाणी काळा गोल डाग दिसायला चालू होतो आपल्याला, म्हणजे ते त्राटक सफल झालं आपलं। म्हणजे सफल झालं हे ओळखायचं कसं, तर या पद्धतीनं
चंद्र त्राटक ही तसच आहे, चंद्रावरती कसं आहे एकाग्र चित्तानं पाहायचं आहे, असं एक सारखं बघितलं तर चंद्र दिसायचा बंद होतो नंतर नंतर, नुसतंच आकाश दिसायला लागतं, मग समजायचं आपलं चंद्र त्राटक पूर्ण झालं. ही योगी लोकांची भाषा आहे, आपण ते करायचं नाही आहे, तेवढ्या खोलामध्ये आपल्याला जायचं काहीही कारण नाही आहे. फक्त हे का करतात हे आपल्याला माहिती पाहिजे. त्राटक का करायचं? आपल्या चित्ताच्या एकाग्रतेसाठी. एक सारखं ध्यान आपण जे करतो ना शस्त्रामध्ये, ते पूर्ण एकाग्रतेनं व्हावं यासाठी हे त्राटक असतं. आता आरसा त्राटक म्हणून एक प्रकार आहे. आरसा त्राटक मध्ये काय करायचं असतं, आरशाच्या समोर बसायचं आपण स्वतः, आणि आपलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडल्यावर ते प्रतिबिंब एकसारखं पाहायचं, म्हणजे डोळ्याची पाती लावायची नाही अशी, एकसारखं पाहायचं. आणि हे पाहत असताना एक वेळ अशी येते की आपला चेहरा दिसायचा बंद होतो त्याच्यामध्ये, म्हणजे ते आरसा त्राटक फलद्रुप झालं आपलं, म्हणजे कार्यभाग पूर्ण झाला. म्हणजे याच्यावरून हे सिद्ध करायचं असतं त्यांना की यामध्ये एकाग्रता पूर्णपणे एकरूप होणं या त्राटकामध्ये महत्वाचं असतं. त्राटक त्यासाठी असतं, म्हणजे एकाग्रतेनं बघायचं, म्हणजे पहिला मोठी वस्तू बघायची, त्यानंतर छोटी, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी, असं ते करत करत जाऊन शेवटी सूक्ष्म सूक्ष्म होत जायचं असतं. दृष्टी आपली सूक्ष्म करायची असते, म्हणजे दृष्टी सूक्ष्म झाली की सूक्ष्म बघायची ताकद आपल्यामध्ये येते, म्हणजे आत्मा किती सूक्ष्म आहे. म्हणून हे त्राटक आपल्याला करायचं असतं आणि त्यासाठी हे त्राटक करतो आपण. मग आत्ता जे आपण श्रीमातांना पाहतोय ते अगदी सहजमध्ये बघतोय. ही क्रिया वेगळी, थोडाफार त्राटकचा प्रकार असेल, परंतु आपण एवढं हार्डली त्राटक करत नाही आहे, सहजमध्ये करतोय एकाग्रतेसाठी आणि आपल्या चक्रांची जाणीव होण्यासाठी आपण हे त्राटक करतोय. श्री माताईंचं आज्ञाचक्र आणि आपलं आज्ञाचक्र एकरूप होण्यासाठी, श्री माताईंच्या आज्ञाचक्रातून जे चैतन्य येतंय इच्छा करायची आपण, आणि ते चैतन्य आपल्या आज्ञाचक्रामध्ये जाते आणि आपलं आज्ञाचक्र जे सूर्यचक्र आहे ते जागृत होतं आपल्यातलं. कारण सूर्य तत्व जागृत होणं फार महत्वाचं आहे आपल्यातलं, येशू ख्रिस्तांचं तत्व आहे ते. आणि सूर्य तत्व जागृत झालं की मग ज्ञान मिळायला सुरुवात होते. म्हणून सूर्योपासना पहिल्यापासून आहे आपल्याकडे. आपण श्री मातांच्या समोर दिवा लावतो म्हणजे काय करतो, अग्नितत्व पेटवतो, सूर्यतत्व पेटवतो. सूर्यतत्व याचा अर्थ असा किंवा अग्नितत्व असा आहे की निगेटिव्हिटी पूर्णपणे जाते त्या ठिकाणाहून. म्हणून अग्नितत्व जागृत करणं आवश्यक असतं. जिथे अंधार आहे तिथं अग्नितत्वाचं महत्व काय ते समजतं. म्हणून आपल्यातली निगेटिव्हिटी दूर व्हावी, दुसऱ्याची निगेटिव्हिटी आपल्याला काढता यावी, म्हणून आज्ञाचक्रामध्ये सूर्यतत्व जागृत असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या आज्ञेला फार महत्व आहे, आज्ञाचक्राला फार महत्व आहे की या चक्रावरती आपण कुंकू लावत असतो. कुंकू लावणं गरजेचं आहे प्रत्येक साधकाने, कारण या कपाळावरती काळं काही लावायचं नाही. श्रीमातांनी काय सांगितलं, काळं काही लावायचं नाही, फक्त लालच लावू शकतो. महिलांनी देखील टिकली लावायची नाही आहे सहजोगामध्ये, फार मोठं चुकीची गोष्ट आहे. कारण टिकली जर लावली तर ते प्लॅस्टिक असतं, आणि प्लॅस्टिकमुळे काय होतं तर जे काही नकारात्मकता तुमच्यात येते ती डायरेक्ट आत स्वाधिष्ठान चक्रामध्ये जाऊन बसते. लेफ्ट बाधा जी आहे ती बाधा डायरेक्ट तुमच्या डोळ्यातून येऊन आज्ञेतून येऊन ती लेफ्ट स्वाधिष्ठानमध्ये जाऊन बसते, आणि मग महिलांचे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात किंवा पुरुषांना देखील काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणून यासाठी आपण आज्ञाचक्रावरती कुंकू लावणं गरजेचं असतं. हे महालक्ष्मीचं पण तत्व आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सूर्याचं तत्व आहे. सूर्य तत्व म्हणजे आपल्यातील सूर्य सतत तेवत ठेवणं किंवा जागृत ठेवणं गरजेचं असतं आपल्याला. म्हणजे निगेटिव्हिटी कुठल्याही परिस्थितीमध्ये आतमध्ये येत नाही, आणि या सूर्य तत्वामुळे आपण जिवंत आहोत. कारण आपलं जे टेम्परेचर आहे शरीराचं ते मेंटेन करायचं काम हे सूर्य तत्वाचं असतं. आपलं शरीर कायम गरम असतं, थंड नसतं कधी, गरम असतं.
त्याला काही मर्यादा आहेत, म्हणजे ठराविक मर्यादेपर्यंत ते गरम राहतं. जसं आपण अन्न खातो ते पचवतो कोण? तिथं ऊर्जा कुठून आली? तर त्या लिव्हरमध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती सूर्य तत्वामुळे होते. आणि सूर्याची आणि आत्म्याची तुलना केलेली आहे योगी लोकांनी, संतांनी पण केलेली आहे, किंवा आत्मा जो आपला आहे तो सूर्य तत्वाशी संबंधित आहे, म्हणजे तेज तत्वाशी संबंधित आहे. आत्म्याला तेज आहे. जसं आपण आत्म्याच्या अधिक जवळ जाऊ तसं आपला चेहरा देखील तेजस्वी होतो, आपले डोळे देखील तेजस्वी होतात, चमकतात एकसारखे. कारण आत्मा डोळा हा आत्म्याची खिडकी आहे म्हणतात. कारण आत्म्याच्या जवळ जेवढा आपण जाऊ डोळ्यावरून आपल्याला सगळं समजतं की आपण किती आत्म्याच्या जवळ जातो, म्हणजे भाव आपल्याला कळतात, भाव तिथं देव. म्हणून आज्ञा चक्रावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि म्हणून आपलं सूर्य तत्व आपण व्यवस्थित ठेवायचं असतं. आज्ञाचक्र कपाळ जे आहे, हे कपाळ म्हणजे या ठिकाणी येशू ख्रिस्तांचं स्थान आहे, भगवान महावीरांचं स्थान आहे आणि भगवान बुद्धांचं स्थान आहे. हे तिघही समकालीन, म्हणजे तिघांनीही तप केलेला आहे अखिल मानव जातीसाठी. त्यांनी स्वतःसाठी तप केलं नाही, अखिल मानव जातीसाठी त्यांनी ही तपश्चर्या केली. म्हणून हा सहयोग आजचा आपल्याला सुलभ जातोय याचं कारण असं आहे की त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. म्हणून हे जे काय कपाळ आहे या कपाळावरती काळं काहीही लावायचं नाही. ते भव्य कपाळ जे दिसतं आपल्याला त्यामध्ये फक्त आपण लाल कुंकूच लावायचं, श्री माताचं व्हायब्रेटेड कुंकू लावायचं आणि त्यामुळे मग आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये जायला योग्य होतो आणि आपली आज्ञा पण व्यवस्थित राहते आणि या आज्ञेमुळे आपण व्यवस्थितपणे शस्त्रारमध्ये जाऊ शकतो. म्हणून ही आज्ञा जी आहे ती सर्वांनी व्यवस्थित ठेवायची, त्यामुळे आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये तेज निर्माण होतं, बुद्धिमत्ता येते, सुबुद्धी येते, आपल्याला क्षमा करायची ताकद येते, सहन करायची ताकद येते. येशू ख्रिस्तांचे जे काही गुण आहेत ते सर्व गुण आपल्यामध्ये येऊ लागतात. महालक्ष्मीचं जे तत्व आहे, महालक्ष्मी तत्वामध्ये जर आपण उतरलो, आज्ञाचक्र आपलं व्यवस्थित असेल तर आपलं महालक्ष्मीचं तत्व देखील व्यवस्थित राहतं. म्हणून महालक्ष्मीला कुंकू लावतात. आपण महालक्ष्मीचं पूजन वगैरे करतो परंतु कुंकू लावत नाही तर आपण महालक्ष्मीचे भक्त म्हणून घेऊ शकत नाही. कारण आज्ञाचक्रामध्ये त्यांचं स्थान आहे, तिथं आपल्याला कुंकू लावणं गरजेचं आहे. म्हणजे कपाळावरती लावायचं, शस्त्रावरती लावायचं आणि बॅक आज्ञेवरती लावायचं. घरातून बाहेर पडताना आपण ही करणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्या कपाळावरती कुंकू नसेल तर निगेटिव्हिटी डोळ्यातून आपल्याला आतमध्ये जाऊन त्या चक्रावरती जाऊन बसते आणि ज्यावेळी आपण कुंकू लावतो त्यावेळेला 90% प्रॉब्लेम्स आपले सॉल्व झालेले दिसतील आपल्याला. म्हणजे कुठलीही पकड शक्यतो आपल्यामध्ये येणार नाही. कारण हे जे सूक्ष्म शक्ती केंद्र आहे, आज्ञाचक्र हे सूक्ष्म आहे. जसं विशुद्धी आहे, विशुद्धीनंतर आज्ञा आणि आज्ञानंतर शस्त्रार, म्हणजे इतकं सूक्ष्म आहे की त्यातून आपला आत्मा जातो पण अहंकारी मनुष्य जाऊ शकत नाही, प्रतिअहंकारी मनुष्य जाऊ शकत नाही, आज्ञामध्ये ब्लॉक होतो. म्हणून येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, आय एम दी डोअर, आय एम दी पथ, मी मार्ग आहे, मी दरवाजा आहे. म्हणून आपण मध्य मार्गातून जात असताना क्षमाशील असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपण डाव्या बाजूला झुकलो तर डाव्या बाजूला वरती भगवान महावीर आहेत, इकडे सगळा नरक आहे, ते नरकाच्या द्वारावरती उभे आहेत. म्हणजे तुम्ही नरकामध्ये जाऊ नका. ते काय म्हणतात की आपण नरकामध्ये जायचं नाही, असं काही कर्म करायचं नाही. ही त्यांनी रौरव नरकाचं वर्णन केलेलं आहे. यामध्ये महावीरांनी पण एक सांगितलेलं आहे की आपण आत्म्याला जाणलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आपण आत्म्याला जाणत नाही तोपर्यंत आपण परमात्म्याला जाणू शकत नाही. त्यांनी परमात्म्याचा विषयच काढला नाही. कारण लोकांना जोपर्यंत आत्मा काय हे समजणार नाही तोपर्यंत परमेश्वर समजणारच नाही त्यांना. म्हणून त्यांनी काय म्हटलं, तुम्ही अगोदर आत्म्याला जाणा, स्वतःच्या आत्म्याला जाणा आणि आत्म्याला जाणाल तरच तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात जाऊ शकाल, परमेश्वराला जाणू शकाल.
आणि तुम्ही वाईट स्थितीला जाऊ नका, नाहीतर मग आपण नरकात जाऊ. नरकात त्यांनी अशा रौरव नरकाचं वर्णन केले त्यासाठी की मनुष्य घाबरून निदान परमेश्वराच्या राज्यात जायला मोकळा होईल किंवा पुण्य करेल यासाठी त्यांनी रौरव नरकाचं वर्णन केले. आणि कोणी या नरकात जाऊ नये म्हणून ते नरकाच्या द्वारावरती उभे आहेत. म्हणून महावीर यांचं स्थान जे आहे ते आज्ञाचक्रावरती उजव्या बाजूला आहे, तिथं नरकाच्या द्वारावरती आहेत. आणि डाव्या बाजूला, उजवीकडून डावीकडे नाडी जाते ती आणि डावीकडून उजवीकडे नाडी जाते असं आहे ते. आता डाव्या बाजूला इथं भगवान बुद्धांचं स्थान आहे. बुद्ध स्वर्गाच्या द्वारावरती उभे आहेत, स्वर्ग आहे तिकडे. म्हणजे आपण स्वर्गात जायचं की नरकात जायचं हे आपण ठरवायचं आहे. म्हणजे आपण कर्म जसं कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. म्हणून श्रीमाताई काय म्हणतात, आपण कर्म करायचं नाही, अकर्मामध्येच उतरायचं. ज्या वेळेला आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करत असते त्यावेळी ती आज्ञाचक्रातून जात असते. आपण जास्तीत जास्त कुठल्या चक्रात जास्त अडकतो, आज्ञाचक्रामध्ये अडकतो. कारण आपली कर्म आपल्याला वरती जाऊ देत नाहीत. समजा आपण भविष्याचा अति विचार करत असू तरी अहंकार येणार, आपल्याला आज्ञेमध्ये अडकणार. समजा आपण भूतकाळाचा अति विचार करत असू, होऊन गेलेल्या गोष्टीविषयी स्वतःला दोष देत असू, तर आपण काय होतो, प्रति अहंकार म्हणजे आज्ञाचक्रामध्येच अडकतो. म्हणजे त्याचा फुगा तयार होतो. परिणामस्वरूप काय होतं की परमात्मा आपल्याला वरती जाऊ देत नाही. म्हणजे ह्या दोन्ही बाजूने आपल्याला न जाता मध्य मार्गातूनच गेलं पाहिजे. आणि मध्य मार्गातून गेल्यानंतरच आपल्याला परमेश्वराच्या साम्राज्यात जाता येतं. म्हणून आज्ञाचक्र किती महत्वाचं आहे. बाकी सगळे चक्र सुटतील, परंतु आज्ञा अशी आहे की आपल्याला परिपूर्ण ज्ञान झाल्याशिवाय किंवा पूर्ण सरेंडर झाल्याशिवाय आपण परमेश्वराच्या साम्राज्यात जाऊ शकत नाही. म्हणून संतांनी काय केलं, भक्ती केली, आज्ञाचक्रात अडकायचंच नाही. यासाठी त्यांनी काय सांगितले की भक्ती करा. भक्ती हे परमेश्वरानं दिलेलं एक वरदान आहे, ते प्रत्येक मानवाला मिळेलच असं काही सांगता येत नाही. परंतु अध्यात्माच्या या मार्गामध्ये जर आपण भक्तीमध्ये उतरलो तर आपलं आज्ञाचक्र अतिशय व्यवस्थित राहतं. आपण कुठल्याही बाजूला जात नाही, डावीकडे जात नाही, उजवीकडे जात नाही, मध्यातून सत्वगुणातून आपण वरती जाऊ शकतो. म्हणून या सूर्य तत्वाला अत्यंत महत्व आहे, आज्ञाचक्राला फार महत्व आहे. आणि या तत्वातूनच आपली उत्क्रांती होणार असते. म्हणून सूर्याला फार महत्व आहे आणि त्याचं पूजन करणं देखील गरजेचं असतं. आपण सूर्य उगवताना जसं पहाटेचं ध्यान असतं, पहाटेच्या ध्यानाला सूर्य तत्व जे आज्ञाचक्र आहे ते फार महत्वाचं असतं. आपलं आज्ञा व्यवस्थित असेल तर आपलं ध्यान लागतं, नाहीतर पहाटे आपलं ध्यान अजिबात लागत नाही. कारण आपली आज्ञा आपण व्यवस्थित ठेवावी लागते. श्री माताईना बघत बघत आता आपले डोळे आपण बंद करायचे, शिस्तीत बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे. जे चैतन्य आपल्याला मिळतंय किंवा श्री माताईंच्याकडून येतंय ते आपण खेचून घेतोय दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत एकसारखं. सूक्ष्मातील गोष्ट आहे. सूक्ष्म बघायची ताकद देखील आज्ञेतून येते आपल्याला. एकसारखं चैतन्य खेचून घेतोय आपण. आता दोन्ही हात दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत चैतन्य आपल्याला जाणवलं पाहिजे. खेचलेलं एकसारखं पूर्ण व्हायब्रेट झाले पाहिजेत आपले हात. त्यानंतर आपण आपली कुंडलिनी चढवायची आहे. त्यासाठी आपला डावा हात बरोबर त्रिकोणाकार अस्थीच्या समोर आणून ठेवायचा, असा समोर ठेवायचा. आणि जे तळवा आहे डाव्या हाताचा तळवा बरोबर कुंडलिनीच्या तिथे यावा, जी कुंडलिनी ऊर्ध्वमुखी होणार आहे आता ती. आणि तिला आणि आपल्या डाव्या हाताचा तळवा एक करायचं. आणि उजव्या हातानं काय करायचं, कुंडलिनीला उचलायचं आहे आपल्याला, शिस्तीत उचलायचं आहे. बघा, उचलत असताना लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं. हात आपली क्रिया करते परंतु आपलं चित्त कुठं पाहिजे, कुंडलिनीकडे. बघा, स्वाधिष्ठानवर यायचंय शिस्तीत, स्वाधिष्ठानमधून नाभीवर यायचंय, कुंडलिनी चढवायची आहे वरती वरती वरती. परत अनाहत शिस्तीत वरती चढली, अनाहत वरून विशुद्धीवर आणली, विशुद्धीतून आज्ञा,
आज्ञेतून शस्त्रार आणि शस्त्रारच्या वर एक गाठ मारली. लक्षात आलं, अशा पद्धतीने कुंडलिनी चढवायची. परत डावा हात खाली, लगेच कनेक्शन लागलं पाहिजे कुंडलिनीशी. म्हणून आपल्या हातात जे चैतन्य आहे ना, ते व्हायब्रेटेड चुंबक, त्या चुंबकानं आतलं चुंबक आपलं एकरूप करतो आणि उजव्या हातानं ती चुंबक उचलतो, कुंडलिनी उचलतो शिस्ती शिस्तीत वर आणायची. हात आपण फिरवतोय उजवा हात डाव्या हाताच्या भोवताने, परंतु लक्ष आपलं कुंडलिनीकडे आहे. कुंडलिनी चढते कशी, तिकडं आपलं लक्ष आहे. शिस्तीत शिस्तीत कुंडलिनी वर चढवतोय आपण. आता ती वर शस्त्रार मधून तिला बाहेर काढायची, दोन गाठी मारायच्या. डोळे आपण यासाठी मुद्दाम बंद केलेले आहेत की आतमध्ये कुंडलिनीकडे लक्ष जावं. म्हणून बघा, तिसऱ्या वेळेला लगेच जाणवतो कुंडलिनी उचलली. बरोबर, आपल्याला कळतं नाभीत आली बाबा ती, अनाहतमध्ये आली, शिस्तीत शिस्तीत केलं तर कळतं. फास्टमध्ये काही समजत नाही, विशुद्धीमध्ये आली. आता तिथून आज्ञेमध्ये आली ती, आज्ञेतून शस्त्रार मधून तिला आपण ओढून वरती घेतली हाताबरोबर. तीन गाठी चैतन्याच्या तिला फिक्स केलं वरती, झालं. अशा पद्धतीनं परत कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात शिस्तीत घ्यायचं. लक्षात आलं पाहिजे व्हायब्रेशन्स. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात शिस्तीत घेतोय एक सारखं. त्यानंतर कवचाकडेच लक्ष द्यायचं आपल्याला. हात इकडे तिकडे होतात, परंतु लक्ष जे कवच तयार होते तिकडे लक्ष पाहिजे. दृष्टिकोन बदलायचा आपला, दृष्टी बदलायची. आपण काय करतो, हाताकडेच लक्ष देत बसतो, त्यामुळे कार्यभाग साधत नाही. हात काय करते की कवच निर्माण करते, मग त्या कवचाकडे लक्ष दिलं पाहिजे ना, हाताकडे नको. म्हणजे आपल्या लक्षात येईल की जे भोवतानी कवच तयार होते त्या कवचामध्ये आपण सुरक्षित आहे आतमध्ये, आणि ते कवच कार्यान्वित होतं. लक्ष दिले की ते कार्यान्वित होतं, चित्त दिले की कार्यान्वित होतं. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. त्यानंतर दोन्ही हात श्री मातांच्याकडे नमस्कार करून. आता लक्ष कसं ठेवायचं, व्हायब्रेशन्स कडे, दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती, आणि जे कवच आपण घेतलं ना त्या कवचाकडे लक्ष द्यायचं. सुरुवात अशी करायची आहे आपल्याला. म्हणजे आपण सुरक्षित पहिला झालं पाहिजे, कवचामध्ये सुरक्षित राहून मग ध्यान करायचं आहे. नाहीतर मध्ये चक्र पकडलं हे झालं. असं का होतं, पूर्वीचे ऋषीमुनी ज्यावेळी ध्यानाला बसायचे ना, त्यावेळेला राक्षस लोक येऊन त्यांना त्रास द्यायचे, विध्वंस करायचे सगळ्या हवनाचा वगैरे, आणि त्यांना ध्यान करू द्यायचं नाही. आत्ताही तशीच परिस्थिती आहे. आपण ध्यानाला बसलात काय ना काय डिस्टर्ब होणार, चक्र पकडणार. हे कशामुळे होणार, आणि ती राक्षस त्रास देत आहेत, निगेटिव्हिटी त्रास देते. मग कवचाकडेच लक्ष नाही आपलं. श्री माताईने आपल्याला दिलेलं आहे ना बंधन, पण त्या बंधनाचा उपयोग काय करतच नाही आपण. आपण नुसताच बंधन घेतो, कुंडलिनी चढवतो, परंतु लक्ष आपलं तिकडे नसल्यामुळे निगेटिव्हिटी येऊन कॅच करते. मग ज्यावेळेला आपण हे कवच घेऊन बसतो हातामध्ये व्हायब्रेशनचं, आपल्या भोवतानी कवच आहे तिकडं पहिला लक्ष, त्याला पॉवर द्यायची. चित्त दिले की ते पॉवरफुल होतं. मग आपल्या लक्षात येतं की नाही, आपण सुरक्षित आहोत, या कवचामध्ये सुरक्षित आहोत. मग ध्यान करायला काय हरकत नाही. असा याचा अर्थ आहे. म्हणजे पहिला वलयच महत्वाचं आहे आपलं. वलय ही स्थिती आहे, श्रीमाताने अगोदरच दिलेलं आहे सगळं. फक्त आपलं चित्त जाणं महत्वाचं होतं. चित्त कधी जाईल, ज्यावेळी आपण शस्त्रारच्या वर जाऊ त्यावेळेला चित्त जात आहे. अदरवाईज चित्त कसं जाईल तिथे. म्हणून ती स्थिती प्राप्त केली तरच आपल्याला वलय या स्थितीपर्यंत जाता येतं. लक्ष कवचाकडे आहे आपलं, आपण शांत बसलोय. आता करायचंय काय ती बघा. आता फक्त आपण शांत बसायचंय, काही करायचं नाहीये, काही करायचं नाही. त्याला निष्क्रिय ध्यान म्हणतो. योगातला हा आणखी एक प्रकार शिकायचा आहे, निष्क्रिय ध्यान. काहीच करायचं नाही, शांत बसायचं. असं कसं होईल होत,
कुठेही लक्ष द्यायचं नाही, हाताकडे द्यायचं नाही, डोक्याकडे द्यायचं नाही, कुठेही लक्ष द्यायचं नाही. फक्त बसायचं, येते काय जमते काय बघायचं. एक 4 ते 5 मिनिटं तसंच बसायचं आहे. मग आपण म्हणा एवढे सगळे विचार डोक्यामध्ये येत आहेत, त्याचं काही विचार येऊ द्यायचे. पिक्चर प्रमाणे बघायचं ते विचार. आपण विचार आले तर पिक्चर प्रमाणे पाहायचं आहे. एक 5 मिनिटं तीच अवस्था करायची आपल्या. काय होते बघायचंय फक्त. आपण आपल्याकडे बघायचंय काय. आपण स्थिर बसू शकतो का. विचार येत असतात, येऊ द्यायचे, त्याला दाबायचे नाही. निष्क्रिय ध्यान. श्वास घ्यायचं काम चालू आहे, प्रत्येकाचं काम चालू आहे. हृदयामध्ये धडधड चालू आहे, लिव्हरचं काम चालू आहे. विचार येण्याचं काम चालू आहे. येऊ द्यायचं, काय हरकत नाही. बघायचंय फक्त साक्षी भावन काय चाललंय या शरीराचं विचाराचं बघायचं. विचार येत आहेत ना, येऊ देत. चित्र दिसत आहेत ना, दिसू देत. काय होतंय होऊ दे, फक्त पाहायचंय त्याला. शांत बसायचं, काही करायचं नाही. कुठेही लक्ष द्यायचं नाही, कुठेही ध्यान करायचं नाही, काही करायचं नाही. शांत बसून राहायचंय. शरीराला स्थिर रिलॅक्स मूड मध्ये बसायचं. रिलॅक्स मध्ये काय होते बघायचं. करायचं नाही ध्यान, काही करायचं नाही. निष्क्रिय अवस्था, कुठलीच क्रिया नाही. पुढील 3 मिनिटं फक्त आपण शांत बसून राहायचंय. काय काय अनुभव येतात फक्त बघायचं. काही विचार करायचा नाही, कुठं ध्यान करायचं नाही, काही करायचं. नुसता बसून राहायचंय शांत 3 मिनिटं. निष्क्रिय ध्यान. काही केलेलं नाही आपण, फक्त शांत बसलोय. काही जणांना चित्र दिसतात, दिसू द्यायची. विचार येतात, जे भूतकाळ आठवतो, भविष्यकाळ आठवतो. आठवायचं, मुद्दाम आठवायचं, त्याच्या मागं धावायचं. आपाप धावलं जातं. मग कुठं जाते बघायचं, कुठं चित्त जातं. त्या चित्ताला आपण मोकळं सोडलेलं आहे. आतापर्यंत आपण कसं करत होतो, इथं चित्त द्या, तिकडे दिलंच पाहिजे, तरी पण आपण निर्विचार होत होतो. आता मोकळं सोडायचं ही एक क्रिया आहे योगातली. दिवसातून 10-15 मिनिटं आपण अशा पद्धतीनं बसायचं आहे. दिवसातून 10 ते 15 मिनिट असं बसायचंय रोज. प्रयत्न करायचाय, काही करायचं नाही. नुसतं असं बसायचं, डोळे बंद करायचे आणि 10 ते 15 मिनिटं बसायचं. नुसतं काहीही विचार डोक्यामध्ये, चांगले येऊ देत, वाईट येऊ देत, कसल्या प्रकारचे पण विचार येऊ देत, बघायचं त्याला. काही प्रतिक्रिया येत आहेत, येऊ द्यायच्या. त्याला अडवायचं नाही, भावनेला अडवायचं नाही. कोणाविषयी राग येतो, येऊ द्यायचं मनामध्ये. काही हरकत नाही, येऊ दे.
प्लॅनिंग ठरवतोय डोक्यामध्ये, ठरवायचं काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम, करू द्यायचं. जे काय माइंड करते, बुद्धिमत्ता जी करते, जिथं आज्ञाचक्र आहे, ती करू द्यायचं, त्याला मोकळं सोडायचं आहे. चित्ताला मोकळं सोडणं असं म्हणतात त्याला, त्याला बांधून ठेवायचं नाही. दिवसातून 10 ते 15 मिनिटं आपण अशा प्रकारे रोज बसायचं आहे. आपल्या बाबतीत काय घटित होतं ते आपण अनुभव घ्यायचा आहे, रोज असं करायचं आहे. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. आपल्या असं लक्षात आलं असेल की ज्या वेळेला आपण शांत बसतो त्यावेळेला विचार आपोआपच थांबतात, सगळंच थांबतं. विचार करावं म्हटलं तर काही वेळेला होत नाही, पण ज्या वेळेला विचार करा म्हटलं तर होत नाही, आणि नको म्हटलं तर विचार दुप्पट वेगाने येतात. ही माणसाची स्थिती अशी आहे, खाली जावं म्हटलं तर वर जाणार, वर जावं म्हटलं तर खाली येणार चित्त, इकडं बघू नका म्हटलं तर आपण मुद्दाम बघणार, अशी स्थिती असते माणसाची. म्हणून आपण या बाबतीत सतर्कता राहूनच करायचं आहे सगळं, मुद्दाम करायचं ते, म्हणजे हळूहळू आपली स्थिती योग्य ठिकाणी येतो, आपलं डोकं मस्तक योग्य ठिकाणी राहतं, स्थिर राहत. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. त्यावेळेला आत्मा म्हणजे सूर्याचंच तत्व आहे ना, सूर्याची गणना केली आत्म्याची. जेवढे अनंत सूर्य आहे तेवढं तेज त्या आत्म्याचं आहे, तेवढा प्रकाश त्या आत्म्याचा आहे, तेवढं तेज त्या आत्म्याचं आहे. म्हणून सूर्याबरोबर त्याची तुलना केली आहे, आज्ञाचक्राबरोबर. म्हणजे हृदयाची गहनता आपल्या आज्ञामध्ये आली पाहिजे, हे यातलं महत्वाचं तत्व आहे. हृदयातलं प्रेम, हृदयातली करुणा, हृदयातली दया, ती आज्ञाचक्रामध्ये आली पाहिजे. म्हणून सूर्य तत्वाला महत्व आहे. हृदय जर आपलं विशाल असेल तर आज्ञेतून आपण ती देऊ शकतो. जसं सूर्य आहे, सूर्य हा जीवन आहे, सूर्य म्हणजे जीवन आहे, तो देत असतो ना सगळं. तो घेतो काय, आपण त्याला काय देतो, काही सुद्धा देत नाही. परंतु तो त्याचं काम काय, सतत देणं. सूर्य आपल्याला जीवन देतो आणि सूर्यामुळं हे जगत चालू आहे. सूर्य नसेल तर आपली काय स्थिती झाली असती हा विचार करणं गरजेचं आहे. पानं फुलं अन्न तयार झालं नसतं आणि आपल्याला जीवन मिळालंच नसतं, विचार करायची ताकद मिळाली नसती, ती या सूर्यामुळे मिळतं. म्हणून सूर्य फार महत्वाचा आहे आणि त्याच्याकडं आज्ञेकडं जास्त लक्ष देणं ही पण फार महत्वाचं आहे. या सूर्यामुळे देखील सगळे ग्रह एकसारखे व्यवस्थित फिरतायत, व्यवस्थित अंतर आहे त्याच्यामध्ये, मॅग्नेट पॉवर व्यवस्थित आहे. म्हणून आपल्यातली जी शरीर रचना आहे आणि जी चक्र आहेत ती व्यवस्थित काय आहेत, या सूर्य तत्वामुळे आहे. जर सूर्य तत्व नसेल, आज्ञाच आपली, तर ही चक्र पण व्यवस्थित राहिली नसती आपली. आपली मानसिक संतुलन बिघडलं असतं, आपले शारीरिक संतुलन बिघडलं असतं. म्हणजे आज्ञा जे चक्र आहे ते आपल्याला संतुलन देतं, अत्यंत संतुलित. म्हणून आज्ञाचक्र व्यवस्थित ठेवायचं, क्षमा यासाठी करायची, आपल्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही आहे. नाही झाली तर आपल्यातला अहंकार अजूनही गेलेला नाही, आपण या स्थितीपर्यंत जाऊ शकत नाही, आपण ढोंग करू शकत नाही सहयोगामध्ये येऊन, कारण आज्ञेमध्ये आपण उघडे पडतो. आपण किती जरी उंच उडान घेतली आणि आपल्यामध्ये जर दोष असतील तर येशू ख्रिस्त आपल्याला वर जाऊ देत नाहीत, आज्ञेमध्ये जाऊन अडकतो. सर्व गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट करा, आज्ञेमध्ये जाऊन अडकतं ते. म्हणून आज्ञा फार महत्वाची आहे, सूर्याचं तत्व महत्वाचं आहे. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकूया, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करूया, म्हणूया श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्र दल कमलामध्ये विराजित व्हा,
हा दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. हे ब्रह्मरंध्र आहे, ही उघडणं अत्यंत आवश्यक असतं. ही आज्ञाचक्रापेक्षा पण सूक्ष्म आहे. विशुद्धी जरा सूक्ष्म आहे, आज्ञा त्याच्याहून सूक्ष्म आहे, आणि शस्त्रार त्याच्याहून सूक्ष्म आहे, आणि त्याच्यावरची चक्र तर त्याच्याहून सूक्ष्म आहेत. म्हणजे या सूक्ष्मतेचा प्रवास जो आहे तो प्रवास व्यवस्थित होण्यासाठी आज्ञाच व्यवस्थित असावी लागते. आपलं सूर्यतत्व व्यवस्थित असावं लागतं. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय. त्यानंतर हात किंचित वरती उचलायचा आहे, 7-8 इंच वर. वर खाली करून बघायचंय, टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का बघायचं. थोडासा मागे पुढे गोल फिरवून बघायचं, कारण जाणवणं हे महत्वाचं आहे. हात खाली घेऊया. आता बघूया आपली कुंडलनी शस्त्राचं भेदन करून वर आली का. आत्मतत्वात आपण परिपूर्ण उतरलोय की नाही हे आपण बघणं गरजेचं आहे. अर्धवट ज्ञान काही कामाचं नाही आहे. श्री माताही म्हणतात तसं, सहजयोगाचं परिपूर्ण ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आणि श्री माताजी ते देतात, श्री मातांच्या समोर बसून घेऊ शकतो आपण. आपण शिष्यत्व पत्करले ना, जसं मुलगा असणं वेगळं आणि श्री मातांचं शिष्य असणं वेगळं, यात फरक आहे. जोपर्यंत श्री मातांना आपण गुरु स्वरूपात मानत नाही आणि शिष्यत्व आपण घेत नाही तोवर आपली प्रगती होत नाही. आणि स्वतःला आपण जर सहयोगीच नुसता म्हणून आई आहे आमची असं म्हणून जर कार्य करू लागलो, तर कितीही जरी वर्ष आपण सहयोग केला तरी पण कार्य घटित होत नाही. आपल्यात ती जे तत्व आहे ती येत नाही, कारण आई आणि मुलाचं असंच नातं राहतं. म्हणून आपण श्री मातांना गुरु स्वरूपातच बघायला शिकलं पाहिजे, कारण त्यांच्याकडून ज्ञान घेतोय आपण. आणि आपण शिष्य व्हायला पाहिजे, आदर्श शिष्य झाल्याशिवाय श्री माताजी पण आपल्याला ज्ञान देत नाहीत. त्या पद्धतीचं साधक आहोत आपण, साधक शोधक आहे. योग्य शिष्य आपण होण्यासाठी ते गुण जे शिष्याचे सांगितलेत ते बघायला पाहिजे. रामदास स्वामींनी सांगितलेले आहे की शिष्य कसा असावा याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्या प्रमाणात जर आपण असू तर श्री माताजी आपल्याला ज्ञान देत आहेत. त्यामध्ये कुठे चूक झाली किंवा त्यामध्ये काही कमतरता असेल तर ज्ञान आपल्याला मिळणार नाही, आपण अर्धवट कच्चे राहू. तसं न होता आपण योग्य शिष्य व्हायचा प्रयत्न करायचा आहे. जे काही श्री माताईने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण आचरण केलो तरच आपण पुढे जाऊ शकतो. अन्यथा जैसे थे, जिथे आहे तिथेच राहणार, पुढे काय होत नाही प्रगती आपली असं होणार. हे होऊ नये म्हणून आपण नम्रतेनं ज्ञान घ्यायला शिकलं पाहिजे श्री मातांच्याकडून. लक्ष शस्त्रार्च्या वरती आहे. आता शस्त्रार मधून थोडस खाली येऊया, आज्ञेमध्ये यायचं आहे आपल्याला. मग ब्रह्मरंध्रात पहिला येऊ. ब्रह्मरंध्र जाणीव होते, ब्रह्मरंध्रामध्ये वेगळ्या प्रकारची सूक्ष्म जाणीव आहे. ती सूक्ष्म झाले की सूक्ष्म जाणीव होणार. ही आतली स्थिती आहे, ही प्रामाणिकपणानेच करावी लागते. इथं कोणी आपल्याला बघायला येणार नाही आपण काय करतोय काय नाही. परंतु ध्यानाच्या गहनतेत जाण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. हे सर्व श्री माताजी आपल्याला शिकवतील. म्हणजे आपण श्री मातांच्या समोर बसला तर हे कळतं चैतन्याद्वारे, नाहीतर काही सुद्धा समजणार नाही. शस्त्रार मधून आज्ञेत येऊया. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रामध्ये केंद्रित करायचं आहे आपल्याला. अटेन्शन आज्ञाचक्रात द्यायचं. हे सूर्य तत्व या ठिकाणी सूर्याचं स्थान आहे म्हणून सूर्य स्थिती पाहायची आपण आज्ञाचक्रामध्ये. तेज तत्व, तेज तत्वात उतरत असताना आपण वरती जास्त जाऊ का शकत नाही, कारण
आज्ञाचक्र आपलं मजबूत नाही, म्हणून ते कळत नाही आपल्याला, तेज तत्व जाऊ शकत नाही. आणि विशुद्धी चक्र व्यवस्थित असल्याशिवाय विराट मध्ये आकाश तत्व जाऊ शकत नाही. ही काही खालच्या चक्रावरती ही विराटातली सगळी चक्र आहेत. विशुद्धी, आज्ञा आणि शस्त्रार ही विराटातली चक्र आहेत. ही जर व्यवस्थित असतील तरच वरच्या दिशेनं आपण झेप घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी एकरूप होऊ शकतो. आज्ञेमध्ये आपण थोडस आज्ञेवरती लक्ष केंद्रित करायचंय, आपल्याला थोडस भक्तिभावना करायचं. आपली आज्ञा दुखली नाही पाहिजे. त्या ठिकाणी येशू ख्रिस्तांची जागृती झाली पाहिजे, त्यासाठी श्रीमाताने प्रार्थना करायची, आमच्यातील येशू ख्रिस्तांचं तत्व जागृत करा, आमच्यातील महावीरांचं स्थान जागृत करा, आमच्यातील बुद्धांचे स्थान जागृत करा. तिघांनीही तप केलं होतं, त्यामुळं आपल्याला एवढी कठोर तपश्चर्या करायची गरज नाही. त्यांनी आपल्यासाठीच केलं होतं, त्यांचे अनंत उपकार फिटू शकत नाही. परंतु त्यांनी जी शिकवण दिली ते आचरणात आणलं तरी पुष्कळ झालं. म्हणून आज्ञेला फार महत्व आहे, सूर्य तत्वाला फार महत्व आहे. आता आपण आज्ञेतून शस्त्रार मध्ये येऊया. शस्त्रार मधून आता हळूहळू वरती जाऊया, आकाश तत्वाच्या दिशेने. खेचर खेचलं गेलं पाहिजे वरच्या दिशेने, इतर तत्वामध्ये. इतर म्हणजे चैतन्याच्या तत्वात, अगदी सूक्ष्म आहे ते. वर जाता येतं, वरच्या दिशेने प्रवास, स्थिरत्व जात वर, आपोआप जात. स्थिर राहायचंय वर, आकाश तत्वापर्यंत जाऊ. आता श्रीमातांचं एक छोटस लेक्चर आहे, हे सूर्य तत्वावर श्रीमातांनी सांगितलेलं आहे. आज्ञाचक्र, सूर्य तत्व, त्याचं महत्व ते आपण चैतन्यातून ऐकायचं आहे. चैतन्यातून म्हणजे लक्ष शस्त्रारच्या वर आकाश तत्वामध्ये ठेवूनच ऐकायचं आहे, ग्रहण करायचं आहे म्हणतो त्याला आपण. ग्रास्पिंग ते करता आलं पाहिजे अगदी सूक्ष्मातमध्ये. छोटस आहे, 5-10 मिनिटाचं आहे, पण ऐकायचं आहे. त्याच्याने आपली आज्ञा देखील व्यवस्थित राहील. अवसर पे इस भारतवर्ष में हर जगह खुशियां मनाई जा रही है. इसका कारण यह है कि सूर्य जो हमें छोड़ करके, भारतवर्ष को छोड़ के, और मकर वृत्त पे गया था, वो अब लौट के आया है. और पृथ्वी और सूर्य के युति के साथ जो जो वनस्पतियां, खाद्यान्न आदि चीजें होती हैं, वो सब होने का अब समय आ गया. और जो पेड़ सर्दी में पूरे पत्तों से दूर हो गए थे, पूरी तरह से ऐसा लग रहा था जैसे कि
वो सब मर गए, वो सारे पेड़ फिर से जागृत हो गए, उसमें हरियाली आने लग गई। और इसलिए इस समय का जो विशेष है कि पृथ्वी फिर से हरभरित हो जाएगी, सारे और फिर से कार्यक्रम शुरू हो जाएंगे। और विशेषकर उत्तर हिंदुस्तान में जहाँ की ठंड बहुत जोर से पड़ती है, वहां तो इसका विशेष रूप से उत्सव माना जाता है कि सूर्य का आगमन हुआ और सूर्य के कारण जो भी हमारे कार्य हैं वो अब पूरी तरह से होने वाले हैं। इसलिए आज की बड़ी शुभेच्छा हम यहाँ के सब लोगों को कहते हैं और सोचते हैं कि आज के शुभ अवसर पे आप सब लोगों से यहाँ मिलना हुआ, ये भी एक बड़ी आनंद की बात है। जैसे सूर्य का आना हम लोग बहुत ऊंचा मानते हैं, उससे भी कहीं अधिक सहजयोग का सूर्य इस पृथ्वी पर आना महत्वपूर्ण है, क्योंकि सृष्टि की जो कुछ सृजनता है, जो क्रिएटिविटी है, वो सूर्य से प्लावित होती है और सूर्य उसको चालना देते हैं। और परम चैतन्य की जो सृजन शक्ति है, उसका जो कृतकार्य है, उसको चालना सहयोग से मिली। अभी तक परम चैतन्य जो था वो किसी कार्य में संपन्न नहीं हो पाया था, उसकी वजह ये थी कि उसका सूर्य अभी तक उस के प्रांगण में उतरा नहीं था। लेकिन अब ये सूर्य ये परम चैतन्य के प्रांगण में उतर गया है और इसके कारण आप सबके अंदर उसका प्रकाश आया। उस प्रकाश के कारण आपकी कुंडलिनी जागृत हो गई और आपके अंदर जो एक सृजन भूमि थी वो पूरी तरह से हरित हो गई। और इस सृजन भूमि को आप इस तरह से बना रहे हैं कि सारे संसार को इससे लाभ हो सकता है। और ये बहुत बड़ी बात हो गई है, बहुत दिव्य बात हो गई है। ये बात पहले हो नहीं पाई थी। हमारे यहाँ अनेक ऋषि मुनियों ने इस पर विचार कहे हुए हैं कि ऐसा कौन सा दिन आएगा जब सामूहिक तरह से ये सृजनता जागृत होगी। वो सृजनता आज जागृत हो गई है और इसलिए ये न कि सिर्फ पृथ्वी की सृजनता का ही एक पर्व है, पर सहजों के सृजनता का भी बहुत बड़ा पर्व है। ये साल खास करके माना गया है कि बहुत बड़ा साल सहजों के लिए होगा और सहजों का प्रकाश बहुत गहरा लोगों में उतरेगा। जब चीज बहुत गहरी उतरने लग जाती है तब ये भी सोचना चाहिए कि इसके साथ साथ दूसरी भी एक बहुत बड़ी घटनाएं घटित होती हैं कि जो संसार के दुष्ट और संसार को नाश करने वाले और संसार में जो आतंक मचा रहे हैं, संसार की जो उच्चतम चीजें हैं उनको नष्ट कर रहे हैं, ऐसे सब लोगों का नाश होते जाता है। जैसे ही अंकुर फूटने लग जाते हैं, अगर वो सत्य लेकर आए हैं तो जहां वो फूट नहीं सकते वहां वो तहस तहस कर देंगे और सब तरह से नाश कर देंगे। इस प्रकार जो कुछ भी कुवृत्तियां हैं, जो आसुरी शक्तियां हैं, वो सब नष्ट हो जाएंगे। जैसे कि सूर्य के आने के बाद सारा तम सारा अंधकार नष्ट हो जाता है, उसी प्रकार सहजोग के प्रकाश के आने पर सारे संसार का अज्ञान का अंधकार, दुष्टता का अंधकार पूर्णतया नष्ट होना चाहिए। सो आज उस कगार पर हम खड़े हैं कि यहाँ से एक बहुत ऊंची उड़ान हमें लेनी है और इस उड़ान में हमें सोच लेना चाहिए कि हमारे अंदर जो कुछ भी बोझ है उसे हमें हल्के कर लेना चाहिए। हमारे अंदर अनेक तरह की प्रणालियां हैं,
अनेक तरह की हमारे यहाँ गलत धारणाएं हैं, उसी प्रकार हमारे अंदर हर एक तरह की अंधता, ये सब अंधता को हमें छोड़ देना चाहिए और एक पूर्णतया निस्संग होकर के हमें इस उड़ान को लेना। और जो लोग उससे दूर नहीं होंगे, जो उससे अपने को अलग नहीं करेंगे, वो लोग इस उड़ान को नहीं ले पाएंगे। आप लोग सब सहयोग की महत्ता जानते हैं, उसकी दिव्यता जानते हैं, आप सर्वसाधारण नहीं हैं। और इसलिए ये मैं बात कहना चाहती हूँ कि जिसे और ऊंचा उड़ना है और ऊपर उठना है, उसे ये जो अपने ऊपर लादी हुई बहुत सारी कुसंस्कारों की बेड़ियां हैं, उनको छोड़ देना चाहिए। इसी प्रकार हमारे अंदर अहंकार की और अहम भाव की एक बहुत ज्यादा पहाड़ी जैसे दशा है। इस पहाड़ को भी हमें पूरी तरह से नष्ट कर देना चाहिए। और ये करने का तरीका ध्यान, धारणा और पूरी तरह से सहयोग में रत होना, उसे पूरी तरह से शरण हो जाना ही है। जो मनुष्य सहयोग में, शरणागत में नहीं आता है, वो अभी भी बहुत आधा है और हो सकता है कि इस उड़ान के दौरान वो पीछे ही रह जाए और फिर उसी नर्क में जाए जहां पर और लोग जाने वाले। इसलिए जरूरी है कि सब लोग पूरी तरह से प्रयत्न करें। आधा अधूरा प्रयत्न करने वाले लोग जो भी सामने आते हैं और कोशिश करते हैं, उनके लिए यही मैं कहना चाहती हूँ कि आधा अधूरापन कृपया छोड़ दीजिए, क्योंकि इस आधे अधूरेपन से आप कोई भी चीज को प्राप्त नहीं कर सकते। तब आप उस महान स्थिति को कैसे प्राप्त करते हैं जिसके लिए लोग हजारों वर्ष तक तप आदि करके अपनी स्वच्छता करते थे। अपने को किसी तरह से गिराने की या किसी तरह से शापित करने की जरूरत नहीं, ये तो ये जान लेना चाहिए कि आज हम एक शीशे के सामने खड़े हैं और हमारे अंदर दिखने वाले सारे दोषों को हमें पूरी तरह से लय कर देना चाहिए। जब आप अपने से हटकर अपने को देखेंगे तो आप इसे समझ जाएंगे कि ये सारी चीजें हमें नष्ट करें। पर ये होते होते आप देखेंगे कि आप पर अनेक आशीर्वाद परमात्मा के आएंगे और उस अनेक आशीर्वाद में मनुष्य ये सोचेगा कि मैंने सब कुछ पा लिया। एक ये भी बड़ा सम्मोहन है कि हमें ये चीज मिल गई, हमें वो चीज मिल गई, दुनिया की चीजें मिल गई। और इस तरह से ये हम जब कोई चीज को पाना चाहते हैं तो उसके किनारे पर कुछ कुछ ऐसी भी बातें हैं जो मोहित कर सकती है, लेकिन उधर रुकना नहीं चाहिए। अपने को तो परम गति को प्राप्त करना चाहिए। ये जन्म जन्मांतर की आपकी पुण्याई है, उसे पूरी तरह से प्राप्त कर लेना चाहिए। और जो अपने अंदर छोटी छोटी ओझी इच्छाएं हैं, उनको छोड़ करके पूरी तरह से शरणागत होकर के सहयोग में आपका पूरी तरह से योगदान देना चाहिए। जिसने ऐसा किया वही पाएगा और जो ये नहीं कर पाएगा किसी भी वजह से, सो ये मैं बता सकती हूँ कि परमात्मा के भी दरबार में इतनी जगह नहीं। वहां जाने वालों को भी सोचना चाहिए कि हमें वास्तव अगर वहां पहुंचना है तो ये सारे बोझे हल्के कर देने पड़ेंगे और एक ही हमें मार्ग देना पड़ेगा, एक ही तरफ हमारा पूरा प्रयत्न होना चाहिए कि हम किसी तरह से इस और अग्रसर रहें और बढ़ते रहें। हर साल आपको चाहिए कि आप अपनी छानबीन करिए कि जो हम पिछले साल थे उससे आज क्या हो गया। हम बहाने बना रहे हैं या हम कुछ सोच रहे हैं कि हमें ये करना है, हमें वो करना है, वो जरूरी है, जरूरी है, या हृदय से हम चाहते हैं कि हम उन्नत हो। क्यों? और बहुत से लोग ये भी सोचते हैं कि सहयोग के द्वारा हमारी बीमारियां ठीक हो जाएंगी या हमारी कुछ और चीजें, समस्याएं हल हो जाएंगी, ऐसा हो जाएगा, वैसा हो जाएगा। सो उनको पता होना चाहिए कि सब समस्याओं का हल एक ही है कि आप उस दशा में पहुंच जाए जो परम। फिर हर एक काम अपने आप बनते हैं, आपको कुछ करने की जरूरत नहीं। इस प्रकार आज के दिन आपको मैंने अपना मनोदय बताया, पर मैं चाहती हूँ कि आप भी अपने हृदय में ठान लें कि मैं जो बात कह रही हूँ वो दिखने में बहुत सहज सरल है, किंतु मनुष्य की जो प्रवृत्तियां हैं, उसकी जो गतिविधियां हैं, वो इस कदर विचित्र है कि मैं भी उसे नहीं समझ पाती। कहते हैं कि समझ में आए तो वो
क्यों कर खुदा हो, लेकिन मैं तो कभी समझ में आए तो क्यों कर मनुष्य हो, क्योंकि मनुष्य इतना जटिल है, इतना जटिल है और उसका समझना बहुत ही कठिन है। आप लोगों से मुझे यही विनती करनी है कि देवत्व को प्राप्त करने के लिए इस मनुष्यता की जो जटिलता है इसे पूरी तरह से धिक्कारना चाहिए और उसे छोड़ देना चाहिए और यही कहना चाहिए कि हमें उसी देवत्व को प्राप्त होना है जिससे हर हर चीज आप जिसे भी छूते हैं वो प्लावित हो जाएगी, चेतनामय हो जाएगी, सुंदर हो जाएगी, आपका जीवन भी एक बहुत सुंदर, बहुत आदर्श, बहुत ज्यादा आनंददायी, प्रेममय और एक ऊंचे किस्म का हो जाएगा। आप सबको अनंत आशीर्वाद। पूर्ण एक रूप व्हायचं आपल्याला, त्याचबरोबर आपल्या भोवताली जे चैतन्य वलय आहे तिकडेही लक्ष आहे आपलं, शस्त्रार्चावर पण आहे, हातामध्ये पण आहे, संपूर्ण शरीर चैतन्यमय होऊन जात त्यावेळेला अशी अवस्था। सूर्य सगळीकडे आहे ना, तो तेजोमय, तेजो वलय ज्याला म्हणतात ना, ते सूर्य तत्वामुळे येत तेजो वलय, त्या वलयामध्ये तेज येत, म्हणून लक्ष वलयाकडे पण आहे आपलं आणि शस्त्रार्च्या वरती पण आहे। तर या स्थितीमध्ये आपल्याला हळूहळू डोळे उघडायचे आहेत आणि श्री मातेने पाहायचं आहे, शिस्ती शिस्तीत आपले डोळे उघडायचे। अवस्था तशीच ठेवायची, वरती लक्ष आहे, वलयाकडे लक्ष आहे असंच ठेवायचं, व्हायब्रेशन्स कडे आहे, पण बघायचं आहे श्री मातेच्याकडे डोळ्यामध्ये आज्ञाचक्रामध्ये। कारण आज्ञाचक्रातून श्रीमातांनी आशीर्वाद केलेला असतात, ती स्थिती वेगळी मिळते। म्हणून एकरूप होणं ही फार महत्वाचं असतं श्रीमातांशी। त्या चक्रावरती देखील आपल्याला जाणवतं हळूहळू, येशू ख्रिस्तांचं स्थान आहे ते, हृदय आपलं भरून आलं, करुणामय झालं तर आज्ञाजागृत होते, शुद्ध प्रेम जागृत होतं आणि आज्ञा पूर्णपणे विस्तारित होते। तर श्री मातेला आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया। श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। तर शिस्ती शिस्तीत आपण बंधन घेऊया, आपल्याला माहिती आहे बंधन कसं घ्यायचं, त्या पद्धतीनेच घ्यायचं, डावा हात बरोबर कुंडलिनी समोर आणि कुंडलिनीकडे लक्ष गेलं पाहिजे, हात आपला वरती वरती जातोय पण लक्ष कुंडलिनीकडे गेलं पाहिजे, हे महत्वाचं आहे। आणि कुंडलिनीला वरती काढून गाठ मारतोय एक, दुसऱ्या वेळेला हात आपले काम करतील, चित्त कुंडलिनीकडे द्यायचं काम आपण करायचं आहे, हाताकडे लक्ष द्यायचं नाही आहे, कुंडलिनीकडे लक्ष पाहिजे। दोन गाठी आपण वरती बांधतोय कुंडलिनीला, तिसऱ्या वेळेला कुंडलिनीकडे लक्ष, वरती कुंडलिनी उठते ना, खालून वर पर्यंत आणत जातो त्याच्या, म्हणून प्रत्येक चक्रावरती डावा हात थांबवतोय आपण, तिथून ती वरती काढते तीन गाठी,
चैतन्य फिक्स बांधली, त्यानंतर कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. आता हाताकडे लक्ष द्यायचं नाही, जे कवच तयार केले व्हायला लागले त्या कवचाकडे लक्ष द्यायचं, हात वाऱ्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, दृष्टी बदलायची. म्हणजे मग कळतं आपल्याला व्हायब्रेशन्सनं खरोखरच किती कमाल केली ती. चैतन्याचं कवच आपल्या भोवताने असताना आपण असुरक्षितता वाटून घेतो स्वतःला, हे तर कवचाच्या आतमध्ये आपण सुरक्षित, हे महत्वाचं आहे आणि हे कळणं गरजेचं आहे. शिस्तीत घ्यायचं, संपूर्ण अंगावरती रोमांच चैतन्य जाणवलं पाहिजे, एवढं महत्वाचं आहे ते. सूक्ष्मात उतरलं तर सगळं समजतं, सगळं आपल्या जवळच आहे, फक्त चित्त सूक्ष्मात येतात. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं आहे आणि वलयाकडे पण ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आपल्या भोवताच्या. जय श्री माताजी.